आपण त्यांच्याकडे जेवणाचा कार्यक्रम आहे आणि जेवायला आज चाललेलो आहोत आज काय बेते आपण कडे आपण कडे आज पटनाचा कार्यक्रम चला मग आता आपण जेवायला जायचंय नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि हा व्हिडिओ माझा कालचा व्हिडिओ आहे आम्ही काल आपण त्यांच्याकडे जेवायला गेलेलो होतो तो व्हिडिओ मी आज एडिट करून आपल्याबरोबर शेअर केलेला आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठगुताई स्पेशल मटन रस्सा गावरान पद्धतीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आमच्या ना मटणाची भाजीची फोडणी देत आहेत त्यांनी शिजवून ठेवलं होतं आम्ही जाईस तर आणि तो भाजीचा व्हिडिओ मी आपल्याबरोबर शेअर करत आहे अगदी साधी सोप्या सहज पद्धतीने भाजी आमच्या ताई करतात आता इथे त्यांनी तेल टाकून घेतलेलं आहे लागतं तेवढं आपण भाजीला आपल्या आवडीप्रमाणे तेल घालू शकतात थोडं जास्तच घालायचं म्हणजे कसं तरी विरी आली चमकी आली किंवा जरा मजा येते खायला आणि झणझणीत सणसणीत असं मग बरं वाटतं ना खायला तर ता आता ताईंनी भरपूर तेल घातलेलं दिसतं इथे जवळजवळ शंभर सव्वाशे ग्रॅम मला वाटतं तेल घातले आणि हा मसाला जो आहे ना आमचा जो माझा जो मसाला बनवलेला आहे सेम त्याच पद्धती तिने आम्ही सगळ्या जावा मसाला बनवतो तर हा मसाला ताई टाकत आहेत त्यांची जरा पद्धत वेगळी आहे बघू शकता इथे आमची ही दिगंमत बघत आहे तिला खूप हसू येत होतं मी व्हिडिओ करत होती ना म्हटलं चल तुलाही दाखवते आणि ताईंनी आता पहिले एक पळीभर म्हणजे चांगला मसाला टाकला आणि दुसरी पळी अजून एक भरून मसाला टाकला आणि तेलामध्ये जाळ कमी करून त्याला चांगला हू दिला आणि नंतर त्याच्यात मटण टाकलं म्हणजे ही पद्धत बघा किती वेगळी आहे कोरडा मसाला टाकला ताईंनी हा त्याच्यामध्ये आणि त्यात हे मटन आता त्यात जरास म्हणजे त्याला मसाला लागू देतील चांगला मटणाला कमी आचेवर आणि नंतर इकडे त्या जो आळण त्यांनी बनवलेला आहे ते बघा तुम्ही काय बनवलेलं आहे आणि आपल्या मिसेस नाशिककर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। आणि आमच्या ठगुताईंनी केलेली भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आता हा जाळ वगैरे लावता धग 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 मस्त जाळ चालू आहे माझ्यानं चलावर मटण होईरा आहे ना आणि काय शे आहे असं सगळं वातावरण दखं का मग बोलाशिवाय राहत नाही बरं का म्हणा गाई आय राणी बोलाशिवाय म्हणा गाई मग रावत नाही आता ताईनी मसाला चांगला कलची लिहिलं शे त्यानं मात्या ह्या सगळ्या न पीस आणि हप्पा बर का आम्ही ताई अजिबात मटन खातनी तिसनं म्हणजे शरीर बाटायलाच नाही शे मटण ना खावानं अगदी असं साईडला हातला आहे मटननं मटन न सगळं टाकेल शे अशी चव ना बनणार या आमना ताईना हातले एकदम भारी भाजी लागस सगळ्याजणी सवर पिटवर पी, पी खातस ताईना हातनी भाजी आणि आठवणता यस अगदी आणि आता या ना मग त्या काय घाल राहण्यात पा बरं का तुम्ही तिसनी काय वाटण बनाडेलशी आपण तिसले विचार होतो का हां या ना काय काय वाटेल कोथमीर खोबरं डाळ हरभरा लसूण कोथंबीर आणि हरभराची डाळ अशी भाजून आणि यात दळलेलं आहे

कसं आहे दिवसभर ते पण कामं करतात आणि अशी चविष्ट भाजी त्या बनवतात ना तो खूपच भारी वाटतं आता हे सगळं आळणवरून वरून टाकलेलं आहे आणि मसाला असा कडणारा आहे ना याच्यामध्ये आणि सगळं मटण अगदी भारी लागणार आहे बघू शकता दुगुदुगू असा म्हणजे स्लो असा गॅस कसा आपण करतो स्लो पद्धतीने तशा पद्धतीने इथे जाळ लावलेला आहे चुलीचा अगदी स्लो जाळावर आपली मस्त भाजी होणार आहे आणि कडणार आहे खूप चविष्ट अशी स्मोकी अशी आपली ही मटन रस्सा लागणार आहे म्हणजे हा आमच्या ठगुताई स्पेशल मटन रस्सा आहे अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि शिजवताना जेव्हा त्यांनी मटण शिजवलं तेव्हा फक्त एक कांदा हळद आणि जिरं घातलेलं होतं आणि थोडं मीठ घातलं होतं शिजवताना पीस शिजवताना म्हणजे पिवळा रस्सा आणि नंतर फोडणी दिलेली आहे आणि जाळ पण असं लावून घेतलेलं ला आहे उकळी स्टोर आणि उकळी आली की जाळ कमी करणार आणि हळूहळू हळू मस्त असं दुगू म्हणतात आमच्या इकडे ती मस्त अशी कडणार आहे भाजी आणि एकदम चविष्ट अशी आपली ही भाजी लागणार आहे बघू शकता तुम्ही हा मटन रस्सा एकदम भारी झालेला आहे आणि हा रस्सा आपल्याला कसा वाटला मटन रस्सा किंवा ही मटनची भाजी कशी वाटली आमच्यात थुताही स्पेशल चिकन रस्सा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका इथे आता ताईंनी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला लागेल तेवढं घालवू शकता इथे ताईंनी घातलेलं आहे पूर्ण चमचाभर आणि थोडंसं पाव चमचावरतून घातलेलं आहे कारण ही भाजी ही मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे जवळजवळ पाच सहा लोक आम्ही आता खाणार आहोत ही भाजी आणि कसं आहे गावाकडे मस्त मोडून भाजी खाल्ली जाते ना त्याच्यामुळे बघू शकता ती मस्त अशी उकळी येत आहे भाजीला अगदी एका बाजूला कडक कसा आर म्हणजे विस्तव आहे एका बाजूला थोडासा जाळ आहे एकदम चविष्ट आणि स्मोकी असा आपला मटन रसा तयार होतो थँक्यू